नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात शुभ दुपार गुड आफ्टरनून चला आपण आज आपला दुसरा तास सुरू करत आहोत पहा काल आपण सिमेट्री पाहत होतो आहे की नाही सममिती त्यामध्ये काही आकृत्या तुम्हाला दिल्या होत्या त्या आकृत्या सिमेट्रिकल आहे की नाही ते तुम्हाला पाहायचं होतं आणि लिहायचं होतं ते प्रश्न काही मुलांनी छानपैकी सोडून पाठवले परंतु बरेचसे मुलं रोज दिलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास पूर्ण करत नाहीत आज आपल्याला आपल्या या दड्याचा शेवटचा भाग पाहायचा आहे याच्यानंतर पार्ट टू सुरू होतो तो पुढच्या सत्रात आहे तर हा पार्ट आपल्याला आता पाहायचा आहे शेवटचा भाग आहे अर्थात याच्यानंतर आपण पुन्हा सराव करणार आहोत परंतु हा शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत आज आपल्याला पाहिजे क्लोज्ड फिगर्स अँड ओपन फिगर्स क्लोज क्लोज म्हणजे बंद ओपन म्हणजे उघडलेल्या होय की नाही क्लोज फिगर बंद या ठिकाणी दोन चित्र दिलेले आहे पहा इथे एक चित्र आहे पा कसलं चित्र रे एक छोटीशी झोपडी किंवा घरट दिसतंय आणि त्याच्या भावती कंपाऊंड दिसतंय ते कंपाऊंड इथं काय केलं रे क्लोज केलेले बंद म्हणजे आता त्या कंपा आतमधून बाहेर जाता येईल का नाही बाहेरून आतमध्ये येता येईल का नाही याला म्हणतात क्लोज फिगर याला काय म्हणतात क्लोज फिगर आणि दुसऱ्या चित्रामध्ये दिसतंय पहा त्याचं गेट ओपन आहे उघडलेलं आहे त्याला म्हणतात ओपन फिगर्स काय म्हणतात ओपन फिगर फिगर म्हणजे आकृती क्लोज फिगर आणि ओपन फिगर आता या ठिकाणी खाली उदाहरणं दिले पहा सम क्लोज फिगर्स, फिगर्स आता या काही फिगर आहे ही आंब्याची फिगर्स आहे आकृती ही कॉर्ड्री लॅटरला आहे चौकोन आहे की नाही हा पॅन्टागॉन म्हणजे पंचकोन अशा प्रकारच्या ह्या फिगर्स आहेत या सगळ्या फिगर्स क्लोज आहेत जर याच्या आतून बाहेर जायचं म्हटलं तर मला का नाही त्या रेषेला टच करावं लागेल हा की नाही त्या रेष ओलांडून जावे लागेल म्हणून याला म्हणायचं क्लोज फिगर काय म्हणायचं क्लोज फिगर आणि दुसऱ्या चित्रामध्ये दिलं पहा सम ओपन फिगर्स काही ओपन फिगर तुम्हाला दिलेले आहे उघड्या फिगर्स आहे की नाही या ठिकाणून तुम्ही जर आत असाल तर इथून तुम्हाला बाहेर जायचं असेल तर जाऊ शकता पहा मोकळी जागा आहे तुम्हाला इथे जायला दुसऱ्या चित्रात सुद्धा तुम्ही आतमध्ये असाल तर तुम्ही आतमधून बाहेर जाऊ शकता त्या आकृतीमधून म्हणून याला ओपन फिगर्स म्हणतात काय म्हणतात ओपन फिगर्स पहिल्या चित्रामध्ये मात्र तुम्हाला इथं आंब्याची फिगर आहे त्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही आत तर बाहेर जाता येईल का नाही कारण तिथं क्लोज केलेली ती म्हणून त्याला क्लोज फिगर असे म्हणतात लक्षात आलं सगळ्यांच्या चला त्याच्या खाली पाहूया काय पा काय पाहिजे पा कॅन वी जॉईन पॉइंट ए अँड बी विथ अ लाईन दॅट डज नॉट टच द गिवन फिगर ह्या फिगरला टच न करता ए आणि बी पॉइंट जॉईन करता येतील का जोडता येतील का पॉईंट ए कुठे रे इथं आतमध्ये आहे आणि पॉइंट बी इथं बाहेर आहे मग हा ए आणि बी पॉईंट या फिगरला टच न करता या क्वार्ट लॅटरला आपल्याला जोडता येईल का अशा रेषेने नाही कारण इथं इथं टच झाला इथं या रेषेला लाईनला पुढे पा कॅन वी जॉईन पॉईंट्स बी अँड सी इन द सेम वे बी आणि सी हा सेम एखाद्या लाईनने जोडता येईल का येईल पाय की नाही हे पा असं जोडू शकतो आपण आता बरेच लोक म्हणतील ही लाईन आहे का अशी येस इट्स ऑल्सो लाईन है की नाही याला कर्व लाईन म्हणतात याला काय म्हणतात कर्व लाईन आणि अशी जर असेल तर स्ट्रेट लाईन ही स्ट्रेट लाईन आणि ही कर्व लाईन ती लाईनच आहे रेषेच आहे वक्र रेषा वाकडी रेषा आपण म्हणतो त्याला लाईन म्हणजे रेषा मग बी आणि सी आपण जोडू शकतो या आकृतीला टच न करता या आकृतीला ही जी कॉर्टरी आहे हिला टच न करता हिला आपण जोडू शकतो सी आणि बी पॉईंट पण ए मात्र जोडता येत नाही कारण ए हा आतमध्ये आहे त्या फिगरच्या आणि ती फिगर कशी आहे क्लोज आहे बंद आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ते जोडता येणार नाही पुढं पाड काय म्हणताय पा कॅन वी जॉईन पॉइंट पी अँड एफ विथ अ लाईन दॅट डज नॉट टच द गिवन फिगर या फिगरला टच न करता आपल्याला पी आणि एफ जोडता येईल का येस वी कॅन जॉईन दिस टू पॉइंट्स हाऊ जस्ट स्टार्ट फ्रॉम पी अँड एन्स विथ यफ कर लाईनने आपण पी आणि यफ हे जोडू शकतो जॉईन करू शकतो कॅन वी जॉईन पॉइंट पी अँड यम पी आणि यम जोडू शकतो का यस वी कॅन ऑल्सो जॉईन पी अँड यम पी आणि यम सुद्धा आपण जोडू शकतो या फिगर आता टच झाले का नाही कारण आपण ही फिगर कशी आहे ओपन फिगर आहे कशी फिगर आहे ओपन म्हणून आपण त्याला जोडू शकतो लक्षात आलं सगळ्यांच्या मग ओपन फिगर आणि क्लोज फिगर कळालं तुम्हाला चला खाली आपण थोड्याशा पाहूया ओपन फिगर आणि क्लोज फिगर प्रश्न साहेब आ फाइंड द ओपन अँड क्लोज फिगर्स फ्रॉम द गिवन बिलो खाली काही फिगर्स दिलेले आहे त्याच्यामध्ये ओपन फिगर आणि क्लोज फिगर आपल्याला शोधायच्या आहे पहिली फिगर पहा ती ओपन फिगर आहे का क्लोज फिगर आहे तर ती ओपन फिगर आहे पहा का त्याच्या आतमधला आतमधून आपण सहज या भांड्याला स्पर्श न करता बाहेर येऊ शकतो पहा है की नाही बाहेर येऊ शकतो आपण कारण ती जोडलेली नाही क्लोज झालेली नाही ती ओपन फिगर आहे कशी आहे ओपन फिगर दुसरी फिगर मात्र क्लोज फिगर आहे कारण आतमधून आपण कुठूनही बाहेर यायचा प्रयत्न केला तर त्या लाईनला टच होते म्हणून दुसरी फिगर जी आहे ती क्लोज फिगर आहे पहिली ओपन फिगर आहे लक्षात आलं तिसरी फिगर कशी आहे रे ही ओपन फिगर आहे का तर इथून तुम्ही बाहेर पडू शकता त्याला टच न करता म्हणून हो ही, ही ओपन फिगर चौथी फिगर मात्र क्लोज आहे पा का तर इथं आतमध्ये तुम्ही जर असाल तर इथून तुम्हाला कुठूनही बाहेर पडायचं ठरलं तर या डेला टच होते ती म्हणून ही क्लोज फिगर आणि शेवटची ही ओपन फिगर आहे पहा आपण कुठून असं कुठूनही कुठं जाऊ शकतो बाहेर पा इथं जरी असल तर इथूनही आपण बाहेर येऊ शकतो म्हणून शेवटची जी आहे ती ओपन फिगर आहे लक्षात आलं सगळ्यांच्या क्लोज फिगर आणि ओपन फिगर आता खाली काय दिलं रे ठिपक्याची रांगोळी दिलेली आणि त्याने विचारले की ऑब्जर्व द क्लोज अँड ओफर फिगर्स इन द रंगोलीज शोन हेअर अँड कलर द रंगोली आणि रांगोळीला कलर करायचा आहे आता कलर कोणत्या फिगरला करायचा फक्त ज्या क्लोज फिगर आहेत कुठल्या कुठल्या क्लोज फिगर आहे ला ला क्लोज फिगर पा या रांगोळीमध्ये इथं पा ही क्लोज फिगर आहे ही क्लोज आहे ही क्लोज आहे ही क्लोज आहे ह्या ज्या रेषा आहे ना ह्या ओपन फिगर आहे याल सेप त्यानंतर ही क्लोज फिगर आहे त्यानंतर ही जी लाईन आहे ही मात्र ओपन फिगर आहे ही क्लोज फिगर आहे ही ओपन फिगर आहे ही क्लोज आहे ही क्लोज आहे ही ओपन फिगर आहे लक्ष झालं असंच खालच्या बाजूलासुद्धा ओपन आणि क्लोज फिगर्स या ठिकाणी आहे त्याच्यातल्या ज्या क्लोज फिगर्स आहेत त्या आपल्याला कलर करायच्या म्हणजे कुठल्या रे ही 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 ठीक आहे ही ह्या ज्या क्लोज फिगर आहेत त्या आपल्याला काय करायचे आहे कलर करायच्या आहेत लक्षात आलं सगळ्यांच्या पुढचा भाग पा पुढं सुद्धा आणखीन एक रांगोळी दिली त्यांनी सांगितलं ऑब्झर्व्ह द क्लोज अँड ओपन फिगर इन्ज द रंगोली इज शोन हेअर कलर द रंगोली आणि रांगोळीला कलर करा आता मी जर पाहिलं याच्यामधल्या सगळ्या ज्या फिगर आहेत त्या सगळ्या फिगर ह्या क्लोज फिगर आहे पा ही क्लोज फिगर आहे इथून तुम्हाला कुठेही बाहेर पडता येणार नाही म्हणून त्या छानपैकी रांगोळी काढून रंग भरायचे आहे त्याच्यामध्ये आता ह्या ज्या रांगोळ्या आहेत किंवा रंगोलीज आहे त्या तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही काढायच्या आहे वहीमध्ये लक्षात आलं आता किती ठिपक्याची रांगोळी ही तुमच्या लक्षात आला असेल आलं आहे का लक्षात किती ठिपक्याची रांगोळी रे ती हां काउंट करू शकतो पहा इथं वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट आणि नाईन असे नऊ उभे आडवे आणि नऊ उभे असे ठिपके दिलेले आणि त्या ठिपक्याद्वारे ती रांगोळी तयार केलेली आहे मग तुम्हीसुद्धा सुद्धा ती रांगोळी तयार करू शकता येईल का तयार करता बघूया तुम्हाला तयार करता येते का रांगोळी तयार करून मला दाखवायची आहे त्यातली जी एक रांगोळी आहे ती सर्वसाधारणत कशी पा एक टिपका दोन टिपके तीन चार लक्षात आलं आता ती कसे केले हाज, के पा त्यांनी हा जो हा ही जे आहे ही कशी आकृती तयार केली पा अशी लक्षात आलं आणि अशी कळालं तर या प्रकारे रांगोळी तुम्ही घरी तयार करायची आहे या ठिकाणी आपला जो सिलेबस आहे फर्स्ट टर्मचा हा फिनिश झालेला आहे संपलेला आहे याच्यानंतर पार्ट टू सेकंड टर्मसाठी आहे हा फर्स्ट टर्म आता इथून पुढं अभ्यासाला सुरुवात करायची आहे पुढच्या महिन्यात आपली परीक्षा आहे फर्स्ट टर्म आणि ती आपली ऑफलाईन पद्धतीने होणार आहे तुम्हाला पेपर पाठवले जातील ते व तुमच्या पानावरती सोडवायचे आणि ते नंतर शाळेत जमा करायचे आहेत फॉर्टी मार्क्सची ही परीक्षा असणारी चाळीस मार्काची लक्षात आलं टेस्ट फो ट्वेंटी मार्क्सची होती आता ही फर्स्ट जी टर्म आहे, 40 आहे। आ, ती फॉर्टी मार्क्सची आहे त्यासाठी तुम्हाला क्वेश्चन पेपर ऑनलाईन पाठवले जातील ते क्वेश्चन पेपर सोडवायचे आहे आपल्या पेजवरती एका आणि ते नंतर तपासण्यासाठी आमच्याकडे द्यायची आहे जशी आपली चाचणी ऑफलाईन पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीने झाली होती तशी ती होणार नाही ही ऑफलाईन पद्धतीने होईल लक्षात आलं आणि याच्यात जर काही अडचण असेल काही समज नसेल, नसेल तर मला निश्चित विचारा फोन करा ओके ठीक आहे चला भेटूया आपण शेवटच्या तासाला तोपर्यंत नमस्कार